हॅलो फ्रेंड्स, बाईट साईज कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल मसाला पनीर. ढाबा स्टाईल मसाला पनीर बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम केलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा ह्याच्यामध्ये मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे, ह्याला मी डिशमध्ये काढून घेते. त्यानंतर मी 4-5 कळी आले लसणाची पेस्ट याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे. हे व्यवस्थित फ्राय झालं की हेही वाटण मी हे वाटण आपण थोडा वेळ थंड होऊन देणार आहे. नंतर आपण याची मिक्सरला एक याची पेस्ट बनवून घेणार आहे. पेस्ट बनवत असताना आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड नाही करणार, बिना पाण्याची पेस्ट असणार आहे. आता बारीक चिरून घेतलेले टोमॅटो आहे, 2-3 टोमॅटो मी इथे बारीक कापून घेतले, त्याची आपण पेस्ट बनवणार आहोत. बिना पाण्याची ही पेस्ट आहे. तेल गरम झालेलं आहे पुन्हा. तेल गरम करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मसाले ॲड करते. मसाले मी टाकून घेते ह्याच्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करणार आहोत. टोमॅटोची जी पेस्ट आपण बनवली होती ती टाकून व्यवस्थित मिक्स करणार आहोत. दोन तीन मिनटं शिजून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये जो आपण कांदा आणि लसणाची पेस्ट बनवली होती ती पेस्ट आपण टाकून मसाले ॲड करतो. आणि आता आपण हे मिश्रण जे आहे मिक्स करून 2-3 मिनटं ह्याला आपण शिजवून घेणार आहोत. मंद आचेवर आपण हे शिजवणार आहोत. हे वाटण आता शिजलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी एक 1/2 चमचा दही ॲड करते. दही हे पूर्णपणे ऑप्शनल असणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये अंदाजे 1-1.5 कप मी पाणी ॲड करणार आहे. चवीनुसार मीठ. आणि हे जे वाटण आहे ते मिक्स करून घेऊयात. आता आपली ग्रेव्ही तर व्यवस्थित तयार झाली आहे मस्त. ह्याच्यामध्ये आपण पनीर ॲड करूयात. पनीराचे जे तुकडे आहेत ते मी कच्चेच यूज करते. जर तुम्हाला ते फ्राय करून हवे असतील तर तुम्ही फ्राय करूनही घालू शकता, त्याने अजूनही टेस्ट येते. बट मला कच्चे आवडतात तर मी कच्चे घालणार आहे. व्यवस्थित आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊयात आणि 5 मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊया. शिजलेलं आहे हे अशा प्रकारे दिसते. आता याला आपण सर्व्ह करून घेऊयात.